नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत रवा लाडू। हे रवा लाडू रवा न भाजता, पाक न करता, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। साठी साहित्य आपल्याला काय लागणार आहे ते बघूया। दोन वाटी रवा, एक वाटी पिठी साखर, पाऊण वाटी साजूक तूप, काजू आणि बदामचे काप, हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, आणि वेलची पावडर। चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते बघूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। इथे एका बाऊलमध्ये हा रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये तूप टाकून रवा मिक्स करून घ्यायचा आहे। रवा बारीक रवा घ्यायचा आहे। तूप मिक्स केलेला रवा एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचा। कुकरमध्ये ठेवून कुकरमध्ये खाली पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये डबा ठेवून आपल्याला याच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पाच शिट्ट्या देऊन कुकर थंड करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हा रवा शिजलेला आहे। काढून घेते बाऊलमध्ये।
आता हे गरम असतानाच याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे एक वाटी. गोड जास्त हवं असेल तर आणखी घालू शकता. मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आणि ड्रायफ्रुट्स. त्याच्यात आपल्याला लाडू बांधून घ्यायचे. जर ड्राय झाला असेल तर 1 ते 2 चमचे याच्यामध्ये दूध घालू शकता. इथे 1 चमचा दूध घालणार आहे. अशा पद्धतीने झटपट असे रव्याचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू असेच एखादी नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.